नमस्कार पक्षी मित्रांनो, महाराष्ट्र पक्षी मित्र आणि बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीच्या विद्यमाने आपण पुन्हा एकदा पक्ष्यांवरील वेबिनार्स सुरू करत आहोत आणि त्यामधील पहिला वेबिनार सादर करायचं मला आमंत्रण दिल्याबद्दल पक्षी मित्र महाराष्ट्र पक्षी मित्रचा मी आभारी आहे. आणि पहिला वेबिनार महाराष्ट्रातील पक्षी स्थलांतर या विषयावर मी सादर करतो. तर आपण सरळ विषयाकडे वळूया, महाराष्ट्रातील पक्षी स्थलांतर या विषयाकडे. तर पक्षी स्थलांतर आपल्याला माहिती नसतं असं नाही, खरं म्हणजे जनमानसात शेतकरी किंवा गावकरी ग्रामस्थ या सगळ्यांना पक्षाच्या आगमनाबद्दल किंवा पक्षाच्या स्थलांतराबद्दल किमान एक तरी उदाहरण माहिती असतं. आणि मला तरी वाटतं हा जो आवाज आहे हा आवाज प्रत्येकाच्या परिचयात असतो आणि ह्या आवाजाला सर्वजण आणि शेतकरी प्रत्येक शेतकऱ्याच्या हा आवाज ओळखीचा असतो आणि त्यांना असं वाटतंय की हा पक्षी पेरतेव्हा म्हणतोय. आणि मला वाटतंय अर्ध्या शतकापूर्वी बहिणाबाई चौधरी ह्या ज्या खानदेशातल्या आपल्या इराणी भाषेत कविता लिहित होत्या, त्यांनी ह्या विषयावर आणि या पक्षाबद्दल खूप छान अशी कविता लिहिली होती. पेरणी पेरणी आले पावसाचे वारे, बोलला पोपया, पेरते वारे पेरते वारे. यामध्ये तो पक्षाचा कॉल सुद्धा ते सांगतायत आणि त्या पक्षाचं नाव पण सांगतायत. पेरणी पेरणी आभायत गडगड, बरस बरस माझ्या उरी धड धड. पेरणी पेरणी आता मिरुग बिसरे, म्हणजे मृगाचं नक्षत्र. बोले ना पोपया, पेरते वारे पेरते वारे. पेरणी पेरणी अवघ्या जगाच्या कारणी, ढोराच्या चारणी, पोटी पोटाची भरणी. म्हणजे शेतकऱ्यांचं कार्य सुद्धा त्यांनी या कवितेमध्ये खूप सुंदर असं वर्णन केलंय. तर पावसाच्या आगमनाची सूचना देणारा हा जो पक्षी आहे त्याला हार्बिंजर ऑफ रेन, म्हणजे अर्थात आपण पावशा असं नाव दिलेलं आहे. आणि हा जो आता मी तुम्हाला कॉल ऐकवला तो आवाज वेगवेगळ्या प्रकारे तुम्ही ऐकू शकता, जसा तुम्ही विचार कराल तसा. जसं मराठी तुम्ही मराठी बोलत असाल तर पाऊस आला पाऊस आला, पीक पिकहा पिकहा, पेरते व्हा पेरते व्हा. उत्तर भारतात पिकहा पिकहा. इंग्रजी वाल्यांना वी फील इट ब्रेन फीवर असं ऐकू येतं. तर बेंगॉलीमध्ये फारच मजेदार चोक गेलो म्हणजे माझे डोळे गेले रे बाबा. अशा प्रकारे सुद्धा या पक्ष्याचा आवाज लोकांना ऐकू येऊ शकतो. ह्याला म्हणतात निमोनिक्स असा एक शब्द इंग्रजीमध्ये यासाठी वापरला जातो, म्हणजे एखाद्या पक्ष्याचा आवाजाचं आपल्या शब्दामध्ये वर्णन कसं करायचं ते. तर आपण वळूया. तर हा आपला परिचयातला पक्षी कॉमन हॉक कुक्कू. आणि या सादरीकरणामध्ये मी असं करणार आहे की स्थलांतराची व्याख्या वगैरे न घेता की आपल्याला सर्वांना माहिती आहे असं गृहित धरून पक्षी स्थलांतराचे प्रकार, जसं लांब पल्ल्याचं, देशांतर्गत किंवा स्थानिक, उत्तर दक्षिण, पूर्व पश्चिम, पश्चिम पूर्व, उंचावरून सकल प्रदेशात स्थलांतर, अशा प्रकारे मी उदाहरणासहित किंवा दाखल्यासहित देईल आणि ह्याचं वर्णन करत जाईल. त्यानंतर जेव्हा उदाहरण मी देईल तेव्हाच मी हे सुद्धा सांगेल की पक्षी स्थलांतर अभ्यासाच्या विविध पद्धती कुठल्या, तंत्रज्ञानाचा उपयोग कसा होतो. महाराष्ट्रातील उदाहरणे घेऊन हे सगळं मी सांगायचा प्रयत्न करेल. त्यामुळे पुन्हा पुन्हा स्थलांतराचे प्रकार किंवा असं वर्गीकरण करण्याची आपली जी वेळ आहे तो वाचेल. त्यानंतर ईबर्डवर आपण आपला पक्षी निरीक्षणाचा डेटा जर आपण सबमिट केला तर त्याचा काय फायदा होतो. आणि हा विषय खूप मोठा आहे आणि एक तासामध्ये मी हा विषय मांडायचा प्रयत्न करतोय. कृपया अतिशय खूप आपण खोलात जाऊन होतो पण तो बघू शकणार नाही हे लक्षात घ्या. पहिलं उदाहरण मी तुम्हाला देतो, हाय राजहंस. राजहंस म्हणजे पट्ट कादंब किंवा भारेडेड घूस. हा पक्षी 2007 मध्ये माझा मित्र आदित्य जोशी आला असं त्याच्या गळ्यामध्ये काहीतरी अडकलंय असं तो मला सांगत होता आणि त्याने मला त्याचा फोटो दाखवला. आणि त्यानंतर लगेच काही दिवसांनी आदेश स्वीकारला, हा पक्षी पुण्याजवळच्या वीर धरणावर मिळाला आणि त्यांनी पण तो त्याच्या गळ्याची कॉलर होती बारेडेड गुसच्या, त्याच्यावर C6 असं लिहिलेलं होतं. आणि आणखी एक कर्नाटकमध्ये मिळालं आणि हे सगळं माझ्यापर्यंत आलं आणि मी हे शोधायचा प्रयत्न केला की हे कॉलर्स कोणी लावतायत, कोण लावताय, कुठे लावत. तेव्हा मी शोधून काढल्यानंतर लक्षात आलं की मंगोलियामधले मार्टिन गिल्बर्ट नावाचे शास्त्रज्ञ हे त्या बारेडेड गुसच्या पक्षी स्थलांतराचा अभ्यास करतायत. आणि त्यांनी मला कळवलं की या सगळ्या कॉलर्स त्यांनीच लावले आहेत आणि या प्लास्टिकचे अतिशय फ्लेक्झिबल कॉलर्स आहेत. मग त्यांनी सांगितलं की ते दारखट व्हॅली म्हणजे उत्तर मंगोलिया, मंगोलियाचा अगदी उत्तरेचा भाग रशियाच्या खाली, इथे तुम्हाला मी मार्क केलेलं दाखवतोय माझ्या कर्सरनी,
त्या ठिकाणी त्यांनी ते कॉलर लावल्या होत्या आणि तिथून आपल्या नागपूर जिल्ह्यातील पारडगाव आणि वीर धरण पुणे जिल्ह्यातील इथे जर आपण सरळ रेषा आखल्या तर याचं अंतर 3,800 आणि 4,300 किलोमीटर एवढं प्रचंड भरत आणि नागपूरचा हा राजवंश गेले त्यानंतरचे अनेक वर्ष आपल्याला दिसत होते. अशा प्रकारे महाराष्ट्रात येणारे राजवंश हे मंगोलियामधून येतात आणि ते लडाखवरून येत नाही अशा प्रकारचा पहिला पुरावा आपल्याला त्यावेळेस 2007 साली मला मिळाला. तर आता ईबर्डवर आपण जेव्हा डेटा टाकतो आपण आपली पक्षी निरीक्षणं टाकतो तेव्हा त्यामधून कशा प्रकारे शास्त्रज्ञांसाठी खूप सुंदर असा डेटा खूप सुंदर अशी माहिती त्याच्यामधून अनालिसिस करून काढता येते याचं हे सुंदर उदाहरण मी तुम्हाला दाखवतोय. ते म्हणजे जानेवारी ते डिसेंबर. आता इथे खाली तुम्हाला उजव्या बाजूला जी चौकट आहे इकडे महिने दिसतात जानेवारी फेब्रुवारी जे एफ एम ए मार्च एप्रिल मे जून तर असं ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर पर्यंत. तर ह्या 12 महिन्यांमध्ये हे बारडेड गूस आपल्या एशिया खंडात कुठे कुठे कसे कसे दिसतात आणि कसे कसे स्थलांतर करतात ह्याचा हा ईबर्डवर आपण सगळ्या पक्षी मित्रांनी सादर केलेल्या माहितीचा डेटा आहे आणि तो एका आपण नकाशावर दाखवायचा प्रयत्न केला आहे आणि ईबर्ड म्हणजे बर्ड काउंट इंडियाने असे खूप छान असे मॅप तयार केलेले. तर तुम्हाला इथे दिसतं की हिवाळ्यामध्ये राजवंश पक्षी असे आपल्या संपूर्ण भारतात पसरतात पण जेव्हा त्यांचा विणीचा हंगाम असतो त्यावेळेस ते एकतर तुम्हाला मंगोलियामध्ये इथेच अतिशय उत्तरेवर दिसतात किंवा हिमालयामध्ये इथे तुम्ही लडाखमध्ये तुम्हाला बघायचे दिसतात. याचा अर्थ हिमालयामध्ये सुद्धा ते आणि तिबेटमध्ये सुद्धा ते विण करतात घरटी करतात आणि इतर वेळेस स्थलांतर करून ते आपल्या संपूर्ण भारतामध्ये येतात असं स्पष्ट दिसत आहे. आपण दुसरं उदाहरण घेऊया ग्रेलॅक गूस. ग्रेलॅक गूस म्हणजे कलहंस. तर हे तर अतिशय ताजं उदाहरण आहे म्हणजे 2021 म्हणजे आपले गोंदियाचे दुर्वे सर आणि तिथले पक्षी मित्र संदीप गव्हणे यांना हा ग्रेलॅक गूस त्याच्या गळ्यामध्ये अशी सॅटेलाइट ट्रान्समिटरची कॉलर लावलेली आहे. इकडे तुम्हाला झूम केलेला फोटो आणि इथे तो दिसतोय. त्याच्या पायात त्या रिंग सुद्धा घातलेली आहे. मी तुम्हाला झूम करून दाखवतो उजव्या पायात रिंग आहे. आणि आता असंच पक्षी परत गुजरातला नवा तलाव या ठिकाणी सुद्धा मिळाला होता. तर ही माहिती मी त्या वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना कळवली तेव्हा असं लक्षात आलं की मंगोलियाच्या शास्त्रज्ञांनी नॅमबायर बादबादायर नावाचे जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी इथे आयराग लेक मंगोलिया म्हणजे हा जवळपास पश्चिम उत्तर पश्चिम मंगोलियाचा भाग आहे या ठिकाणी एक मोठी मोठं सरोवर आहे त्या ठिकाणी त्यांना ह्या कॉलर्स लावल्या होत्या आणि त्यांना ह्या कॉलर्स आपण आपल्याला दिसला हे कळल्यानंतर त्यांना खूप आनंद झाला आणि त्यांनी ती माहिती आपल्याला दिली. तर ह्याचं अंतर महाराष्ट्रातील आपलं नागपूर गोंदिया जिल्ह्यातला तलाव पासून तर मंगोलियामधील जिथे तो ट्रान्समिटर लावला ती जागा जवळपास 3,251 किलोमीटर एवढं प्रचंड अंतर हे आहे. अशा प्रकारे ग्रेलॅक गूस महाराष्ट्र आणि गुजरात मधले हे मंगोलियावरून येतात ही आपल्याला नवीन माहिती नुकतीच मिळाली आहे. त्यानंतर काळा खरगोशचं आणखी एक उदाहरण घेऊ आपण ब्लॅक स्टॉर्कचं. तर हे अशर खान म्हणजे आपण ज्याला प्रेमाने कृष्णा म्हणतो त्या कृष्णा खानला हा अमरावती जिल्ह्यातल्या बासलापूर तलावावर मिळाला होता. ही एक जोडी आहे त्यात एका पायामध्ये उजव्या पायामध्ये ही नंबर घातलेला टॅग आहे आणि डाव्या पायामध्ये नंबर घातलेली अल्युमिनियमची रिंग आहे. तर हा टॅग नंबर तुम्ही 605W सहज वाचू शकता. त्यांनी हे जेव्हा मला सांगितलं तेव्हा मी ही माहिती काढली आणि मंगोलियाच्या शास्त्रज्ञांना कळवली. तर त्यांनी सांगितलं सॉरी मंगोलिया नव्हे तर रशिया सुजून रशिया या ठिकाणावर रशियाच्या शास्त्रज्ञांनी या ठिकाणी त्याला ही रिंग केलेली होती आणि ही रिंग 10 वर्ष 235 दिवसांपूर्वी त्यांनी घातलेली होती. म्हणजे आपण आणि अंतर झालंय 3,684 किलोमीटर. हे हा जो सरळ रेष दिसते तुम्हाला सुजून रशिया टू इंडिया ही ती ब्लॅक स्टॉकच्या स्थलांतराची रेष आहे. आपण असा विचार करू की एवढंच अंतर तो परत गेला आणि याचा अर्थ 7,200 किलोमीटर एका वर्षी त्यांनी स्थलांतर केलं किंवा प्रवास केला तर 10 वर्षामध्ये त्यांनी 72,000 किलोमीटरचा किमान प्रवास केलाय असं आपण सहज म्हणू शकतो. पण एक लक्षात घ्या की ब्लॅक स्टॉर्क सारखे पक्षी कधीही एका रेषेत स्थलांतर करत नाहीत आणि कधीही एका ठिकाणी थांबत नाहीत त्यामुळे त्यांनी त्यांच्या आयुष्यात याच्यापेक्षा कितीतरी अधिक प्रवास केला एवढं निश्चित. आणखी एक उदाहरण घेऊया. आता आपण समुद्रावरच्या एका पक्षाचं उदाहरण घेऊया तो म्हणजे छोटा तुरेवाला सुरय म्हणजे लेसर क्रेस्टेड टर्न. अलिबागच्या किनाऱ्यावर म्हणा किंवा कोकण किनारपट्टीवर हा पक्षी हिवाळ्यामध्ये स्थलांतर करून येतो. तर हे तीन ठिकाणचे उदाहरण मी इथे दाखवतोय. एक तर जारीम सॉरी अर्नाळा या ठिकाणी दुसरा सिंधुदुर्गला भाऊ कट्टर यांना आणि तिसरा अलिबागला डॉक्टर
वैभव देशमुखांना या तीन ठिकाणी रिंग केलेले पक्षी सापडले आणि ते मरण पावले होते, त्यामुळेच ती रिंग त्यांना मिळवता आली. तर ह्या तिघही व्यक्तींना मी संपर्क केला आणि ही माहिती वेगवेगळ्या शास्त्रज्ञांना पाठवायचा प्रयत्न केला, तेव्हा असं लक्षात आलं की यावर ज्या रिंग होत्या त्या ब्रिटिश ट्रस्ट ऑफ ऑर्निथॉलॉजी ह्यांनी दिलेल्या होत्या. आणि अर्नाळ्याचा पक्षी जारीम बेट म्हणजे बहारीन, सिंधुदुर्गचा पक्षी आणि अलिबागचा पक्षी नाखिलू बेट इराण, ह्या ठिकाणावरनं तिथे रिंगिंग केलेलं होतं. म्हणजे जेव्हा ते पिल्लं असतात त्यावेळेस त्यांना पकडून हे ह्यात रिंग त्यांच्या पायामध्ये टाकल्या जात. तर अशा प्रकारे जवळपास 2400 ते 2600 किलोमीटर प्रवास करून हे पक्षी समुद्र मार्गाने आपल्या समुद्र किनाऱ्यावर हिवाळा व्यतीत करण्यासाठी येतात, ही माहिती उपलब्ध झाली आणि ही फार इंटरेस्टिंग माहिती आहे. आणखी एक पक्ष्याचं उदाहरण देतो मी तुम्हाला समुद्र पक्ष्याचं, तो म्हणजे सुटी टर्न म्हणजे दुसर सुरय. तर हा पक्षी शेशेल्स नावाचं एक बेट आहे, तिथून वसईपर्यंत स्थलांतर करून आला. तर ह्याची समुद्रावरची मुसाफिरी कशी होती ते पण मी तुम्हाला सांगू इच्छितो. या ठिकाणी सर्वप्रथम मी तुम्हाला दाखवतो की हे लांब पल्ल्याचं स्थलांतर आहे आणि याचा अभ्यास करण्यासाठी जे शास्त्रज्ञ होते क्रिस्टोफर फेरे यांनी त्याला GPS लॉगर नावाचं एक यंत्र लावलं होतं, हे सॅटेलाइट मधून काम करतं. तर या GPS लॉगरला हे अगदी छोटा आहे, इथे बघा तुम्ही माझ्या हातावर आहे आणि याला एक अँटेना सुद्धा लावलेला आहे, हे त्याच्या पाठीवर इथे लावलेलं असतं. तर सेशल पासून पहिली गोष्ट तर वसईचं अंतर आहे 32-28 किलोमीटर आणि याला पण रिंग जी होती ब्रिटिश ट्रस्ट ऑफ ऑर्निथॉलॉजी दिलेली होती, या संस्थेने दिलेली होती आणि त्या रिंगवरच्या नंबरवरनं आपल्याला माहिती मिळू शकली असती. पण सुदैवाने या ट्रान्समिटरवर तुम्हाला इथे दिसतंय की त्यांनी त्यांचा स्वतःचा ईमेल ऍड्रेस टाकला आहे, त्याच्या या ईमेल ऍड्रेसवरनं आम्ही त्यांना ज्यांनी टॅग लावला त्या क्रिस्टोफर फेरेपर्यंत सहज पोहोचू शकलो. इथे मी तुम्हाला सरळ रेषेतलं अंतर दाखवतोय, शेशेल्स बेट इथे आहे, हे माडागास्कर आहे आणि हा आफ्रिका खंड आहे आणि हा भारत, इथे तुम्हाला वसई दाखवलेली आहे. तर अशा प्रकारे 3200 किलोमीटरचा हा प्रवास आहे, पण खरंच हा प्रवास असा घडला का मित्रांनो? समुद्रावर मुसाफिरी करणारे पक्षी अशा प्रकारे कधीही प्रवास करत नाही. मग ते कसा नेमका प्रवास करतात ते बघा. तर क्रिस्टोफर फेरे यांचा जो ब्लॉग आहे, मी त्यांना संपर्क केल्यानंतर त्यांनी मला त्या ब्लॉगची माहिती दिली आणि त्याच्यावर ह्या सुटी टर्ननी समुद्रावर कसा प्रवास केला त्याचं इथे खूप सुंदर असं तुम्हाला त्यांच्या GPS लॉगरनी पाठवलेला डेटा तुम्हाला दिसतो. तर अशा प्रकारे हा सुटी टर्न समुद्रावर हजारो किलोमीटरची भटकंती करत होता. मग काय झालं की जेव्हा मुंबईला मिळाला त्याच्या काही दिवस आधी या ठिकाणी अरबी समुद्रामध्ये फार मोठं वादळ आलं आणि त्या वादळाला टाळण्यासाठी म्हणून हा सुटी टर्न त्याला खायला मिळत नव्हतं म्हणून हा पूर्वेकडे प्रवास करत राहिला जेणेकरून वादळ कुठेतरी शमेल ही त्याला अपेक्षा होती. पण मित्रांनो असं घडलं नाही आणि हा पक्षी खूप थकला, गलित गात्र झाला आणि शेवटी तो आपल्या वसईच्या किनाऱ्यावर येऊन खाली जमिनीवर बसला आणि त्या ठिकाणी या मित्रांना तो मिळाला. नंतर तो उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला. तर क्रिस्टोफर फेरेंना मी पाठवलेली माहिती आणि त्यांना इतका आनंद झाला की त्यांनी त्यांचं हे पुस्तक ऑरेंज ऑमलेट्स अँड डस्की वॉन्डरर्स, डस्की वॉन्डरर्स म्हणजे सुटी टर्न्स, त्यांनी या पक्ष्यांवर गेल्या 40 वर्षांपासून अभ्यास केलाय आणि अजूनही करतायत, हे पुस्तक त्यांनी मला सप्रेम भेट म्हणून पाठवलं आणि खरं अतिशय सुंदर असं हे पुस्तक आहे. आता परत जमिनीवर येऊया. आपल्या महाराष्ट्रात अतिशय दुर्मिळ असा पक्षी म्हणजे लेसर फ्लॉरिकन म्हणजे तणमोर, तण म्हणजे गवत, हा गवतामध्ये आढळणारा पक्षी आणि याची मादी अगदी वाळक्या गवताच्या रंगाची असते. उजव्या बाजूला ही मादी दाखवली आहे मी तुम्हाला. या मादीला गुजरातच्या वन विभागाने लावलं, ट्रान्समिटर लावलं आणि त्याच्यामुळे त्यांना कळलं की गुजरातवरचा हा पक्षी कर्नाटकला गेला आणि राजस्थानला वाईल्ड लाईफ इन्स्टिट्यूटच्या शास्त्रज्ञांनी एका नर पक्ष्याला ट्रान्समिटर लावला आणि तो पक्षी सॅटेलाइट ट्रान्समिटर लावलेला पक्षी आपल्या औरंगाबाद जिल्ह्यातल्या सिल्लोड च्या गवताळ प्रदेशामध्ये स्थलांतर करून आला आणि गवताळा पक्षी अभयारण्य सुद्धा औरंगाबादला आहे, तिथे सुद्धा तो 2 दिवस मुक्कामी होता. अशा प्रकारे औरंगाबाद ते राजस्थान ते औरंगाबाद असा हा याचा गुप्त प्रवास जो आपल्याला कधीही माहिती नव्हता तो नुकताच उलगडला गेलाय आणि हे अंतर एकूण आहे 1100 किलोमीटर. आणखी एक उदाहरण घेऊया लांब पल्ल्याच्या स्थलांतराचं आणि याच्यामध्ये नवीन एक वेगळं तंत्रज्ञान किंवा वेगळं टेक्निक वापरलंय, ते म्हणजे पायाला कलर फ्लॅग्स लावायचे, याला आपण रंगीत झेंडे म्हणूया. तर चीन मधलेच हे दोन्ही या पक्षी आपल्या भारतामध्ये स्थलांतर करून आले. चीन ते चिंचणी आणि यलुजियांग ते अलिबाग असं मी याला नाव दिलंय. तर याच्या पायामध्ये काळा आणि पिवळा कलर टॅग आणि दुसऱ्या पायात रिंग. तर दुसरा जो अलिबागला आम्ही फोटो काढलाय वेदांत आणि मी,
त्याला हिरवा आणि नारिंगी रंगाचा फ्लॅग आणि दुसऱ्या पायामध्ये रिंग अशा प्रकारे मार्किंग केलेलं आहे. पहिला फोटो आशिष भाबरेंनी काढलेला आहे. तर या पक्षाचा जेव्हा हस्तांतरणाचा मार्ग मी गुगल अर्थवर मार्क केला तेव्हा असं लक्षात आलं की यालुजियांग पासूनचा पक्षी अलिबागला आला, त्याचं अंतर 5,400 किलोमीटर, आणि चिनमिंगचा पक्षी चिंचणीला आला, त्याचं अंतर 5,072 किलोमीटर एवढं आहे. एवढं प्रचंड आहे आणि हे सरळ रेषेतलं अंतर आहे. आणि अगदी सोपी पद्धत वापरली आहे, ते म्हणजे पायामध्ये रंगीत फ्लॅग लावले आणि कुठलाही त्याच्यावर नंबर घातलेला नाही. नंबर घातला असता तर अजून चांगलं झालं असतं असं मला वाटतं, कारण आपण बीएनएचएसचे शास्त्रज्ञ जेव्हा अशा प्रकारचं टॅगिंग करतात तेव्हा प्रत्येक फ्लॅगवर आपण नंबर घालतो. आणखी उदाहरण घेऊया, आता आपण बीएनएचएसचं उदाहरण घेऊया, देशांतर्गत स्थलांतर किंवा लोकल मायग्रेशनचं उदाहरण घेऊया. भारतामध्ये आपण आता मुंबई परिसरामध्ये बीएनएचएस खूप मोठ्या प्रमाणावर पक्षी स्थलांतराचा अभ्यास करते आहे आणि त्यातही फ्लेमिंगोसला आपण पायामध्ये टॅग लावतोय. इथे बघा तुम्ही, हा लेसर फ्लेमिंगो आहे, याला मुंबईला टॅग लावलाय आणि हा पक्षी गुजरातमध्ये आपल्याला मिळालेला आहे. एका पायामध्ये दोन टॅग आहेत, वर पिवळा आहे आणि खाली पांढरा आहे, आणि दुसऱ्या पायामध्ये रिंग लावलेली आहे. दरवर्षी आपण ही रिंग एक समवर्ष आणि विषम वर्ष याप्रमाणे हे उजवा डावा उजवा पाया आपण अदला बदली करत असतो. आणि मुंबईला टॅग लावलेले ग्रेटर फ्लेमिंगो भारतामध्ये 3 ठिकाणी, म्हणजे मुंबईवरनं गुजरात, मुंबईवरनं चेन्नई म्हणजे अर्थात तमिळनाडू आणि मुंबई ते राजस्थान अशा प्रकारचा प्रवास करून गेलेले आहेत ही माहिती मिळाली आहे. आणि याचा अर्थ असा होतो की सांबर लेक किंवा तमिळनाडू मधली जी सरोवर आहे त्या ठिकाणी जाणारे पक्षी सुद्धा मुंबईवरनं जातात हे सिद्ध झालेलं आहे आणि ही अतिशय नवीन माहिती आहे. आणि याच्यामध्ये फक्त रंगीत आपण टॅग वापरलेले आहे. त्यानंतर गिधाडाचं उदाहरण बघूया. गिधाडाला अभ्यास करायचा असेल किंवा मोठ्या गरुड पक्ष्यांचा अभ्यास करायचा असेल तर आपण मोठे टॅग वापरतो आणि याला आपण विंग टॅग्स किंवा पंखाचा बिल्ला असं आपण म्हणू शकतो. त्याला ऑरेंज रंग असतो आणि त्यावर काळ्या रंगामध्ये आपण लिहिलेलं असतं. ह्या बीएनएचएसची टॅगची आपली मेथड आहे. ह्या नंबरला आपण अल्फा न्युमेरिक नंबर म्हणतो, म्हणजे एबीसीडी मधले काही आकडे आणि 1, 2, 3 ह्या अंकांमधले काही आकडे असं मिळून याचा ह्या अल्फा न्युमेरिक कोड किंवा बिल्ल्याचा नंबर तयार केला जातो. हा गिधाड केरळमध्ये रेस्क्यू केलेला पक्षी होता आणि त्यानंतर त्यांनी त्याला हा विंग टॅग बीएनएचएसने दिल्यानंतर विंग टॅग लावून त्याला सोडून दिलं जेव्हा त्याची तब्येत चांगली झाली. आणि सुदैवाने हा आपल्या महाराष्ट्रामधल्या सह्याद्री व्याघ्र प्रकल्प म्हणजेच कोयनाच्या आंदोलीमध्ये मिळाला. आपले पक्षी मित्र रोहन भाटे यांनी या बाबतीत सगळं संपर्क कम्युनिकेशन एकमेकांशी संवाद साधून याचं स्थलांतराची माहिती पूर्ण शोधून काढली आणि बीएनएचएसने सुद्धा त्यांना ती माहिती उपलब्ध करून दिली. तर अशा प्रकारे ह्या ग्रिफॉन वल्चरनी 1100 किलोमीटरचा प्रवास केवळ आपल्या देशात केला. भारतामध्ये पक्षी स्थलांतराचा अभ्यास तसं बघितलं तर बॉम्बे नॅचरलिस्ट सोसायटी जास्त प्रमाणावर करते, पण काही वेळा पुण्याच्या एला फाउंडेशननी सुद्धा पक्षी स्थलांतराचा अभ्यास करण्यासाठी परवानगी मिळवून पक्षाच्या पंखाला बिल्ले लावलेत म्हणजे विंग टॅग्स लावलेत. आणि नुकतंच म्हणजे आता या 20 जुलै 2021 ला इला फाउंडेशननी रंगीत करकोचाच्या एका पिल्लाच्या पंखावर लावलेला टॅग असलेला पक्षी भिगवणला एका पक्षी मित्राला अभिषेक पगणीसला मिळालेला आहे. आणि ही फार मजेदार गोष्ट आहे कारण हा टॅग त्यांनी 7 वर्षापूर्वी लावला असं मला डॉक्टर सतीश पांड्यांनी सांगितलं. आणखी एक आता लांब पल्ल्याचं उदाहरण घेऊया आणि याच्यामध्ये सॅटेलाइट टॅगचं घेऊया. इथे बघा तुम्ही, हा अमूर फाल्कन आहे, अतिशय छोटासा शिकारी पक्षी आणि याच्या पाठीवर लावलेला ट्रान्समीटर म्हणजे पीटीटी प्लॅटफॉर्म टर्मिनल ट्रान्समीटर किंवा सॅटेलाइट ट्रान्समीटर असं याला आपण म्हणतो. अगदी 9.5 ग्रॅम वजनाचा हा ट्रान्समीटर आहे. तर जेव्हा हे अमूर फाल्कन स्थलांतर करतात त्या यांची फार मोठं संमेलन मणिपूर आणि नागालँड या ठिकाणी भरतं, तशी असे तिथे लाखो पक्षी या ठिकाणावर प्रवास करतात. त्या ठिकाणी हे पक्षी पकडून त्याला हे टॅग्स लावण्यात आले, हे ट्रान्समीटर्स लावण्यात आले. तर बघूया आपण त्यांनी कसा प्रवास केला. इथे तुम्हाला दिसतंय ह्या आपल्या ईशान्य भारतामध्ये ज्या ठिकाणी हे सगळ्या रेषा एका ठिकाणी मिळतात तो नागालँड मधला दोयांग हा तलाव किंवा धरण आहे, त्या ठिकाणी हे पक्षी येतात. तर इकडे तुम्हाला जिथून हे हा वर स्टार्ट होतो प्रवास मंगोलियाच्या थोडं पूर्वेला चायनाच्या ईशान्य भागामध्ये, इथे ते पक्षी घरटी करतात. तिथनं मग हे मणिपूर मिझोरम मार्गे निघतात आणि शेवटी पुढे महाराष्ट्रामध्ये येतात, संपूर्ण भारतीय उपखंडात पसरतात आणि इकडनं समुद्र अरबी समुद्रावरनं उड्डाण घेऊन सरळ आफ्रिकेला पोहोचतात. तर हा फार मजेदार प्रवास आहे. महाराष्ट्र म्हणजे मुंबई अलिबाग पासून उड्डाण घेतलेला पक्षी
आफ्रिकेच्या भूमीवर पोहोचण्यासाठी त्याला जवळपास 6 ते 6.5 दिवस रात्र एक सारखं डोळ्याची पापणी न लावता उडायचं असतं. आणि हा फार मजेदार प्रवास असतो. आणि मित्रांनो, मी तुम्हाला सांगतो, या 6.5 दिवसाच्या प्रवासादरम्यान त्याच वेळेस स्थलांतर करीत असलेल्या ड्रॅगन फ्लाईज म्हणजे चतुर यांना ते खातात आणि स्वतःचं पोट भरतात, कुठेही न उतरता हवेतल्या हवेत. हे फार सुंदर उदाहरण आहे महाराष्ट्रामधून पास होणारा, म्हणजे हा पॅसेज मायग्रंट आहे आपल्यासाठी. आपले तर हिवाळ्यात हिवाळा व्यतीत करत नाही. तर अमूर फाल्कनचा ई बर्ड वर आपण सगळ्या पक्षी मित्रांनी सादर केलेला डेटा, सादर केलेली माहिती इथे तुम्हाला दिसते. आणि जानेवारी ते फेब्रुवारी अमूर फाल्कन बघा, आफ्रिकेमध्ये, आफ्रिकेमधनं भारतात, भारतात चीनमध्ये आणि परत चीनमधनं त्याचं विंड संपल्यानंतर परत भारतात आणि भारतातनं परत आफ्रिकेमध्ये कशा प्रकारे पोहोचतात, ही फार मजेदार माहिती उपलब्ध झालेली आहे. म्हणून आपण सगळ्यांना, आपण सगळ्यांना माझी विनंती आहे की आपण सर्वांनी अशा प्रकारची माहिती नेहमी सादर करावी किंवा ईबर्ड सारख्या वेबसाईटवर अपलोड करावी. आणखी पुढचं उदाहरण घेऊया. आता आपण नवरंगाचं उदाहरण घेऊया. नवरंग म्हणजे इंडियन पिट्टा. इंडियन पिट्टा भारतामध्ये स्थानिक स्थलांतर करतो. आणि इथे मी तुम्हाला पहिला फोटो दाखवतोय. हा नकाशा ईबर्ड वरनं घेतलाय. आता इथे जून जुलै हा त्याचा विणीच हंगाम आहे. तर एवढ्या आपल्या उत्तर भारतामध्ये आणि मध्य भारतामध्ये, महाराष्ट्र पूर्ण, संपूर्ण महाराष्ट्र त्यामध्ये आला. अगदी कोरडा भाग जर सोडला महाराष्ट्राचा, कोल्हापूर म्हणजे ज्याला आपण माळरान म्हणतो, माळरान जर सोडली तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये इंडियन पिट्टा घरटी करण्यासाठी किंवा विण करण्यासाठी पावसाळ्यामध्ये येतो, म्हणजे मे महिन्याच्या शेवटी येतो. आणि विण संपल्यानंतर तो कुठे जातो बघूया आता आपण. हे बघा, तर दक्षिण भारतामध्ये जास्त जातो. आणि हा जो नकाशा आहे डिसेंबर फेब्रुवारी या 2 महिन्याचा आहे. मी तुम्हाला पुन्हा एकदा मागे पुढे करून दाखवतो जेणेकरून तुम्हाला लक्षात येईल की कशा प्रकारे इंडियन पिट्टा भारतामध्ये स्थानिक स्थलांतर करतो. तुमच्या लक्षात येत असेल की श्रीलंकेमध्ये तो हिवाळ्यामध्ये असतो आणि तो त्या ठिकाणी विण करत नाही. बघा, अगदी फारच कमी, कारण तिथे अजिबात साइटिंग नसतं जेव्हा त्याचे घरटी करण्याची वेळ असते. असा आपण हा पक्षी श्रीलंका आणि दक्षिण भारतातनं उत्तर भारतात स्थलांतर करून येतो असं आपण सहज म्हणू शकतो. आणखी एक उदाहरण घेऊया आणि ते म्हणजे अतिशय सुंदर असा ओरिएंटल डॉर्फ किंगफिशर किंवा तिबोटी धिवर. हा तिबोटी धिवर सुद्धा आपल्या इथे स्थानिक स्थलांतर करतो. आणि मी इथे तुम्हाला जून जुलैचं दाखवलंय. आणि हा जर स्थानिक स्थलांतर मध्ये पश्चिम घाट किंवा सह्याद्रीच्या पर्वतामध्ये उत्तरेकडनं दक्षिणेकडे आणि दक्षिणेकडनं उत्तरेकडनं असं असतं, तर उत्तर सह्याद्रीमध्ये तो विणीसाठी येतो, म्हणजे गोव्यापासनं गुजरात पर्यंत. आणि विण संपल्यानंतर परत तो गोव्यापासनं खाली श्रीलंकेपर्यंत परत जातो. अशा प्रकारे याचं स्थानिक स्थलांतर आहे. मी पुन्हा तुम्हाला मागे पुढे करून दाखवतोय स्लाइड्स जेणेकरून तुमच्या हे सहज लक्षात येईल. आणि ई बर्डवर आपण जी माहिती घालतो त्याचा किती सुंदर, किती चांगल्या प्रकारे आपल्यासाठी उपयोग होतो याचं पुन्हा एक उदाहरण तुम्हाला बघता येईल. पुढे जाऊया आपण. आता आपण निळ्या शेपटीचा राघू किंवा ब्ल्यूटेल्ड बीटर याचं एक आणखी एक उदाहरण बघूया. आता इथे मी तुम्हाला जून जुलै दाखवलाय. जून जुलै मध्ये हा पक्षी आपल्या इथे घरटी करतो. आता इथे तुम्हाला अगदीच मोजकेच ठिकाणी हा दिसतोय महाराष्ट्रामध्ये, अगदीच सातपुडा पर्वत राजीमध्ये आणि मोठ्या नद्यांमध्ये तुम्हाला दिसतोय. याचा अर्थ असा आहे की महाराष्ट्रातल्या ज्या मोठ्या नद्या आहेत, म्हणजे जसं वर्धा नदी, पेंच नदी, गोदावरी सुद्धा असू शकते, किंवा मेळघाटातली कापरा नदी किंवा गडगा नदी, ह्या नद्या आहेत. या सगळ्या नद्यांमध्ये उन्हाळ्यामध्ये हे पक्षी मोठ्या संख्येने, म्हणजे वसाहतीने, कॉलनी मध्ये घरटी करतात. आणि उन्हाळा संपल्यानंतर, म्हणजे आता इथे तुम्हाला मी जून जुलै मध्यम दाखवलाय, जून जुलै मध्ये त्यांची पिल्लं निघतात आणि मग ते हिवाळा सुरू झाला की हे पक्षी इथनं निघून जातात. आणि कशा प्रकारे मग ते संपूर्ण भारतात पसरतात ते बघा. आता पूर्ण भारतात पसरलंय, परत बघा उन्हाळा. आणि अशा प्रकारे विण आणि विण संपल्यानंतर, म्हणजे विणीचा हंगाम आणि नॉन ब्रिडिंग सीझन आणि ब्रिडिंग सीझन, अशा प्रकारचे स्थानिक स्थलांतर भारतातल्या भारतात खूप सुंदर असं उदाहरण आपल्या आपण सर्वांनी सादर केलेल्या डेटावरनं आपल्याला ही माहिती सहज काढता येते. त्यानंतर पावसाचे आगमन आणि त्याची माहिती देणार आणखी एक पक्षी आपल्याकडे आहे, तो म्हणजे चातक. तुम्हाला माहिती आहे महाराष्ट्रामध्ये चातक नावाची निसर्ग मित्र पक्षी मित्रांची आपली जळगावला संस्था आहे, वरणगावला, अनिल महाजन ती बघतात. आणि हा पक्षी त्याचा लोगो सुद्धा आहे. तर चातक म्हणजे पाईट कुक्कू किंवा जॅकोबिन कुक्कू. हा सुद्धा पावसाच्या सुरुवातीला, म्हणजे जेव्हा पावसा पक्षी येतो त्याच्यासोबतच हा सुद्धा येतो. आणि
याचं स्थलांतर मात्र थोडं वेगळं आहे, ते म्हणजे आफ्रिका, आफ्रिकेमधनं भारत आणि परत आफ्रिका, दुसऱ्या पक्षाच्या घरटीत म्हणजे सातबाईंच्या घरट्यात अंडी घालणारा हा पक्षी विणीचा हंगाम संपला की आफ्रिकेला निघून जातो आणि त्याची पिल्लं मोठी झाल्यानंतर सातबाईच्या घरट्यातनं सातबाईला म्हणजे आपल्या खोट्या खोट्या आईबाबांना बाय बाय करून आफ्रिकेकडे स्वतः कुठलीही माहिती नसता बरोबर निघून जातात. तर अशा प्रकारे तुम्हाला इथे जानेवारी ते डिसेंबर कशा प्रकारे आपल्या इथे हा चातक पक्षी कसं स्थलांतर करतो हे दिसतंय. पण तुमच्या इथं लक्षात येत असेल की दक्षिण भारतात आणि श्रीलंकेत चातक पक्षी बऱ्याच प्रमाणात रहिवासी सुद्धा आहे, म्हणजे तो वर्षभर दिसतो असं तुमच्या इथे सहज लक्षात येईल. म्हणजे लांब पल्ल्याचं स्थलांतर सहज तो स्थानिक स्थलांतर सुद्धा करतो. आता ईबर्डचा डेटा आणि चातक पक्ष्याचं आगमन ही गोष्ट आपण बघितली. आता आपण बघूया चातक पक्ष्याच्या आगमनाच्या आपण ईबर्डवर टाकलेल्या तारखा आणि पावसाचं आगमन म्हणजे मिटिरॉलॉजी किंवा पर्यावरण हवामान खात्याची माहिती. तर इथे तुम्हाला आता ढगासारखं जे दिसेल तो पावसाचं आगमन इथे 9-1 एप्रिल पासूनच तुम्हाला बघता येईल आणि चातक पक्षी कसा कसा भारतामध्ये स्थलांतर करून जातो ते तुम्हाला बघता येईल. म्हटल्यास आपण पुन्हा पुन्हा बघूया पाऊस पुढे पुढे मान्सूनचं आगमन बघा कसं होत आहे. मान्सून चालला पुढे आणि चातक पक्षी त्याच्या पुढे पुढे जातोय, अगदी हिमालयाच्या पायथ्यापर्यंत चातक पक्षी स्थलांतर करून जातो. हा एवढा प्रदेश यांनी व्यापलेला आहे आणि आपल्याला परत एकदा बघा पाऊस आणि चातक पक्ष्याचं आगमनाची वेळ. तर दक्षिण भारतामध्ये ते आधीच तिथे होते हे तुम्हाला दिसलेलं आहे. अशा प्रकारे पावसाचं आगमन आणि चातक पक्ष्याचं आगमन हे सोबत सोबत घडतो याबद्दल वाद नाही, पण पाऊस जर आला नाही तरी सुद्धा चातक पक्षी येईल एवढे मात्र लक्षात ठेवा. त्यानंतर उंचावरून सखल प्रदेशात स्थलांतर करणार आपण एक उदाहरण बघूया, म्हणजे याला म्हणतात अल्टिट्यूडनल मायग्रेशन. आता इथे एक पक्षी आहे निळा माशीमार म्हणजे अल्ट्रामरीन फ्लॅकॅचर. तर हा पक्षी आता तुम्हाला इथे दिसतंय इथे हिमालयामध्ये तो विण करतो. त्याचं त्यावेळेस जून जुलैमध्ये त्याची पिल्लं असतात आणि आता हिमालयामध्ये म्हणजे नेपाळ भूटान आणि भारतामध्ये हिमालय इथे तुम्हाला तो पक्षी दिसतोय आणि विण संपल्यानंतर हा पक्षी संपूर्ण भारतामध्ये पसरतोय. फक्त मला वाटते अतिशय श्रीलंका आणि भारताचं दक्षिणेकडचं टोक सोडलं तर बाकी संपूर्ण भारतामध्ये हा अल्ट्रामरीन फ्लॅकॅचर संपूर्ण जिथे जिथे जंगल अधिवास आहे म्हणजे फॉरेस्ट हॅबिटेट आहे त्या ठिकाणी दिसतो. महाराष्ट्रामध्ये तुम्हाला जो ग्रासलँड चा भाग आहे सोलापूर कोल्हापूरचा तेवढा नगर अहमदनगर जिल्हा एवढं जर सोडलं तर बाकी संपूर्ण महाराष्ट्रामध्ये हा तुम्हाला दिसू शकतो. बघूया एकदा पुन्हा मागे पुढे स्लाइड करतो जेणेकरून तुम्हाला त्याच्या स्थलांतराची कल्पना येईल. आपण पुढे जाऊया. तर ही स्थलांतराची काही उदाहरणं झाली. आता मी तुम्हाला अगदी थोडक्यात हे सांगतो की स्थलांतराचा अभ्यास कसा करतात. तर सर्वप्रथम सांगायचं म्हणजे असं की पक्षी स्थलांतरासाठी पक्षी पकडणं आवश्यक असतं आणि पक्षी पकडण्यासाठी विशेष करून उडणारे जंगलातले किंवा झुडपी जंगलातले जे पक्षी असतात ते पकडण्यासाठी मिशनेट नावाच्या जाळ्या वापरतात. अगदीच मासेमारीसाठी वापरल्या जाणाऱ्या जाळीसारख्या या जाळ्या असतात, फक्त या काळ्या रंगाच्या असतात. म्हणजे मी जो हा जो फोटो लावला या फोटोमध्ये तुम्हाला ती जाळी दिसते, पण तुम्ही जर दुसऱ्या अँगल मधून बघितलं तर ही जाळी तुम्हाला दिसणार नाही. सर्वप्रथम आवश्यक असतं ती कायदेशीर परवानगी, कारण बिना परवानगी तुम्ही पक्ष्याला पकडणं म्हणजे गुन्हा आहे, त्यामुळे कुणी असा प्रयत्न करू नये ही विनंती. त्यानंतर तुम्हाला त्याच्या अल्युमिनियम रिंग्स म्हणजे ह्या तुम्हाला मी जो रिंग्स दाखवल्या अशा प्रकारच्या रिंग्स तुम्हाला मिळवणं आवश्यक असतं ज्यावर विशिष्ट प्रकारचे अल्फान्युमेरिक कोड्स असतात जे 1, 2, 3 आणि ABCD मिळून तयार झालेले असतात. तर BNHS जे कोड्स वापरतात त्याच्यावर आपण अल्फान्युमेरिक कोड प्लस इन्फॉर्म बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटी असं त्याच्यावर कोरलेलं असतं, म्हणजे ते रंगाने नसून ते त्याच्यावर कोरलेलं इन्स्क्राइब केलेलं असतं आणि ह्या रिंग्स आपण पक्ष्याच्या पायाला लावतो आणि ह्या लावण्यासाठी स्पेशल वेगवेगळ्या प्रकारची एक प्लायर वापरली जाते ही इथे तुम्हाला मी दाखवलेली आहे. आता इथे आपण कॉमन रेड शँकला रिंग लावतानाच मी तुम्हाला उदाहरण दाखवलेलं आहे आणि या प्लायरनी त्याला ती रिंग फिट करतो, म्हणजे ती रिंग खुल्ली असते, अंगठीसारखी नाही घालत तर ती खुली असते आणि त्याला ती दाबून ती बंद केली जाते. त्यानंतर पायामध्ये फ्लॅग कसा लावतात त्याचं इथे उदाहरण दाखवलं, असे फ्लॅग लावले जातात. तर हे फ्लॅग उघडे असतात आणि नंतर हे फेविक्विक सारख्या गमनी ह्याला हे फ्लॅग बंद केले जातात आणि याच्यावर अल्फा न्यूमेरिक कोड असतो. तर बर्ड रिंगिंग आणि बर्ड फ्लॅगिंग याच्यामध्ये काय फरक आहे मित्रांनो तुम्हाला सांगायचं म्हणजे आता तुम्हाला इथे रिंग मी कॉमन रेड शँकचा काढलेला हा फोटो आहे, इथे तुम्हाला याच्यामध्ये पायामध्ये रिंग दिसतंय पण फ्लॅग नाहीये. आता ह्या रिंगवरचा नंबर वाचणं अतिशय कठीण किंवा अशक्य आहे, त्यामुळे जरी मला हा पक्षी दिसलाय तरी सुद्धा शास्त्रज्ञांचा काही उपयोग नाही. पण याऐवजी जर फ्लॅग लावले असते किंवा याच्या सोबत दुसऱ्या पायामध्ये जर फ्लॅग लावले असते तर काय घडलं असतं.
तर फ्लॅग लावलेला आहे, कॉमन रेड शँकचा मला फोटो मिळालेला आहे आता, आणि इथे तुम्ही सहज वाचू शकता 9E9 हा इथे नंबर अल्फा न्युमेरिक कोड तुम्ही सहज वाचू शकता, आणि इथला सुद्धा नंबर दुसऱ्या फोटोमध्ये मी वाचू शकलो, आणि हे माहिती मी बीएनएचच्या शास्त्रज्ञांना कळवली. ही कळवल्यानंतर ताबडतोब त्यांनी मला त्या पक्षाला कधी पकडलं होतं आणि त्यांनी कुठून कुठे स्थलांतर केलं ही संपूर्ण माहिती मला उपलब्ध झाली. याचा अर्थ असा की रिसायटिंग साठी तुम्हाला या पक्षाला पकडायची आवश्यकता नाही, तर एका फोटोग्राफ मधून सुद्धा तुम्ही ह्याचा नंबर वाचू शकता किंवा स्पॉटिंग स्कोप मधून सुद्धा नंबर वाचू शकता. पक्षी स्थलांतर जेव्हा करतात तेव्हा फक्त रिंगच घालतात का? नाही, असं होत नाही मित्रांनो. जेव्हा पक्षी स्थलांतरासाठी स्थलांतर अभ्यासासाठी पकडतात त्यावेळेस इतर माहिती सुद्धा आपण जमवतो, कारण त्याला आपण पकडलाय तर त्याचा जास्तीत जास्त उपयोग शास्त्रीय दृष्ट्या व्हावा हा त्याच्या मागे उद्देश असतो. जसं की पोटरीचं हाड म्हणजे याला आपण टार्सस म्हणतो, या टार्सची अशी व्हर्नियर कॅलिपरनी मोजमाप घेतात. दुसरं म्हणजे त्याचं लिंग, जर नर मादीबरोबर फरक असेल तर त्याच्या चोचीची लांबी, त्याच्या पंखाची लांबी, पंखामधला सगळ्यात लांब जे पंख पीस असतं त्याची लांबी अशा प्रकारे एका स्केलनी घेतली जाते. त्यानंतर त्याची उड्डाण पिस जी आहेत पक्षाच्या शेपटीची आणि पंखाची उड्डाण पिस उडतात म्हणजे फ्लाईट फेदर्स, प्रायमरी सेकंडरीज आणि टेल फेदर्स किंवा रिक्ट्रायजेस हे दरवर्षी घडू झडून जातात आणि त्यांना नवीन पिसं येत असतात. तर ही जी झडण्याची सिक्वेन्स असते त्याचा क्रमवारी असते त्याचा अभ्यास करण्यासाठी ह्याच्या नोंदी सुद्धा आपण घेतो. त्यानंतर शेपटीची लांबी घेतल्या जाते, त्यातील सर्वात लांब पिसाची लांबी मोजल्या जाते आणि त्यासाठी असं शेपटी ज्या ठिकाणी संपते त्या ठिकाणापर्यंत स्केल अशी आतमध्ये सरकवून मोजमाप घेतलं जातं. तर अशा प्रकारे बराच डेटा आपण जमवतो आणि वजन सुद्धा घेतलं जातं. तर कलर फ्लॅगिंग साठी आपल्या मनात येईल ते कलर फ्लॅग आपण लावत नाही, त्यासाठी काही नियमावली असते. दक्षिण भारतामध्ये जेव्हा आपल्याला कलर फ्लॅग लावायचा असतो तर तेव्हा काळ्या रंगाचा असा एकच फ्लॅग आपण लावतो आणि त्यावर पांढऱ्या रंगामध्ये अल्फा न्युमेरिक कोड घालतो आणि दुसऱ्या पायामध्ये रिंग असते. तर उत्तर भारतामध्ये आपण असे दोन पांढरे फ्लॅग लावतो आणि एका फ्लॅगवर आपण अल्फा न्युमेरिक कोड आणि दुसऱ्या पायामध्ये रिंग घालतो. तर हे कोण ठरवतं? मित्रांनो, हे ठरवण्यासाठी एक संस्था आहे, त्याला म्हणतो आपण ईस्ट एशियन ऑस्ट्रेलेशियन फ्लायवे. तर ह्या फ्लायवेमध्ये जे शास्त्रज्ञ आहेत त्यांनी काय केलं की प्रत्येक देशाला कसं टॅगिंग करायचं, फ्लॅग्स कसे लावायचे याचे नियमावली ठरवून दिलेली आहे, त्यामुळे गोंधळ होत नाही. इथे तुम्हाला दिसेल दक्षिण भारत एकच फ्लॅग आणि उत्तर भारत इथे दोन फ्लॅग असं हे दिसतंय तुम्हाला, दोन पांढरे फ्लॅग आणि इथे एक काळा, सॉरी इथे एक काळा फ्लॅग असं दिसतंय. इथे पूर्ण रशिया, ऑस्ट्रेलिया, प्रत्येक देशासाठी श्रीलंका, सिंगापूर कुठले कुठले फ्लॅग आहेत, इथे फ्लॅगचे रंग निळा आणि पिवळा, नारंगी आणि पांढरा वगैरे सगळं असं तुम्हाला ही माहिती या संस्थेच्या वेबसाईटवर मिळू शकते. भारतामध्ये पक्षी स्थलांतराचा अभ्यास बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीमध्ये संस्थेद्वारा 1927 मध्ये सुरू झाला आणि विशेष करून डॉक्टर सालिम अली यांनी जर्मनीवरनं हे पक्षी स्थलांतराच्या अभ्यासाचं तंत्र शिकलं आणि त्यानंतर ते जेव्हा भारतात आले तेव्हा त्यांनी ताबडतोब त्याला भारतामध्ये सुरुवात केली आणि त्यावेळेस एकच पद्धत विशेष करून वापरली जायची, ती म्हणजे रिंगिंग. त्यामध्ये अल्युमिनियमच्या रिंग्स आपण बीएनएचएस लावायचे. तर खूप मोठ्या प्रमाणावर सालिम अलींनी याच्यावर काम केलंय, भरतपूरला काम केलंय, मध्य प्रदेशमधले धार जे राजे होते त्यावेळेस म्हणजे भारत इंग्रजांचं राज्य होतं त्यावेळेस तिथे त्यांनी खूप रिंगिंग केलं. त्यानंतर मला वाटतं काही दशकांपूर्वी नंदूर मधमेश्वरला आमचे डॉक्टर बालचंद्रन आहेत त्यांनी केलं पक्षी स्थलांतराचा अभ्यास रिंगिंग. आणि बीएनएचएसचं बर्ड मायग्रेशन स्टडी सेंटर आहे पॉइंट कॅलिमरला तमिळनाडूला. तर हे पॉइंट कॅलिमरला बर्ड मायग्रेशन स्टडी सेंटर आहे बॉम्बे नॅचरल हिस्ट्री सोसायटीचं आणि या ठिकाणी आमचे सिनियर शास्त्रज्ञ डॉक्टर एस बालचंद्रन अभ्यास करतात आणि इथे ठिकाणी या ठिकाणी आपण ऑर्निथॉलॉजीचा जो कोर्स असतो बीएनएचएसचा त्याच्यामधले जे सहभागी प्रशिक्षणार्थी किंवा पार्टिसिपंट्स असतात त्यांना आपण इथे घेऊन जायचा प्रयत्न करत असतो. बालचंद्रन यांनी फ्लेमिंगोच्या पाठीवर ट्रान्समीटर लावला होता त्यावेळेसचा फोटो आहे. इथे तुम्हाला एका पायामध्ये रिंग, एका पायामध्ये रंगीत टॅग, एका पायामध्ये रिंग आणि इथे पाठीवर ट्रान्समीटर लावलेला दिसतोय आणि हा ग्रेप लोअर आहे आणि हा आपण तिथेच लावलेला आहे. तर बीएनएचएसनी पक्षी स्थलांतराचा फार मोठ्या प्रमाणावर अभ्यास केलाय आणि 1927 ते 2018 पर्यंत बीएनएचएस द्वारा जवळपास 7 लाख पक्ष्यांना रिंग केलेलं होतं आणि त्यामध्ये त्यापैकी 3000 पक्ष्यांचं पुनर्दर्शन म्हणजे रिसायटिंग कुठेतरी झालं, ते पक्षी दुसऱ्या कुठल्या तरी शास्त्रज्ञांनी पकडले आणि त्याची माहिती आपल्याला उपलब्ध झाली. ही सर्व माहिती बीएनएचएसचे शास्त्रज्ञ डॉक्टर बालचंद्रन, तुही नकट्टी आणि रणजित मनकदन यांनी एकत्रित करून त्याचा खूप छान असा ग्रंथ तयार केलाय
आणि त्याचं नाव आहे इंडियन बर्ड मायग्रेशन ऍटलस. मित्रांनो, तुम्हाला जर इंटरेस्ट असेल भारतातल्या पक्ष्यांच्या स्थलांतराबद्दल आणखी सखोल माहिती जाणून घ्यायची असेल तर हे पुस्तक तुम्ही निश्चित खरेदी करा. बीएनएचएच्या वेबसाईटवरून तुम्हाला घेता येईल. आणि विशेष म्हणजे भारतात रिंग केलेले किंवा इतर देशांमध्ये रिंग केलेले पक्षी आतापर्यंत 29 देशांमध्ये आणि जगातील 5 खंडांवर आढळून आले आहेत हे तुम्हाला ऐकून फार आश्चर्य वाटेल. आणि हे पुस्तक तुम्ही निश्चितच विकत घेऊ शकता. तुम्हाला जर एखादा टॅग केलेला बर्ड, फ्लॅग लावलेला बर्ड दिसला, कॉलर लावलेला बर्ड दिसला तर बीएनएचएसला निश्चित कळवा. त्यासाठी हा ईमेल ऍड्रेस दिलेला आहे bands@bnhs.org किंवा एक आम्ही मोबाईल अँड्रॉइड मोबाईल अप्लिकेशन सुद्धा बीएनएचएसने तयार केलं आहे आणि त्याचं नाव आहे बर्ड बँड मोबाईल अप्लिकेशन. हे तुम्ही डाउनलोड करू शकता. याच्यामध्ये एकदा लॉग इन क्रिएट केलं की तुम्ही तुम्हाला मिळालेल्या पक्ष्याची माहिती सहज तुम्ही बीएनएचएसच्या शास्त्रज्ञांना पाठवू शकता आणि पाठवल्यानंतर बीएनएचएसचे शास्त्रज्ञ तुम्हाला तो पक्षी कुठे रिंग केला होता त्याची माहिती तुम्हाला कळवतील आणि निश्चितच तुम्हाला ते आनंद देऊन जाईल. तर मित्रांनो, पक्षी अभ्यासाद्वारे आपल्याला ही माहिती मिळालेली आहे की जगामध्ये पक्षी जे आहेत त्यांचे जे उड्डाण मार्ग असतात ते ठरलेले असतात आणि असे विविध प्रकारचे उड्डाण मार्ग जगामध्ये आहेत आणि यामधला आपला जो जिथे भारतात जास्तीत जास्त पक्षी जे स्थलांतर करून येतात तो म्हणजे उत्तर एशियाचा उत्तर भाग, युरोपचा भाग आणि हिमालयाचा भाग या ठिकाणावरून आपल्याकडे पक्षी स्थलांतर करून येतात आणि या फ्लायवेला आपण सेंट्रल एशियन फ्लायवे असं नाव दिलेलं आहे. तर हा हिरव्या रंगामध्ये दाखवलेला सेंट्रल एशियन फ्लायवे आहे आणि यामध्ये आपला भारत फार महत्वाचा भाग आहे. याचा अर्थ असा नाही की सगळ्याचे सगळे पक्षी ह्याच फ्लायवेवर येतात. आपण काही उदाहरणं बघितली, अमूर फाल्कन पूर्वेकडनं पश्चिमेकडे जातो, त्यानंतर पाईड कुक्कू इकडनं दक्षिण आफ्रिकेकडनं भारतात येतो, अशी वेगवेगळी उदाहरणं सुद्धा आपल्याला बघायला मिळतील जी सेंट्रल एशियन फ्लायवेच्या बाहेर जातात किंवा ग्रेट नॉट सुद्धा. मित्रांनो, नुकतीच आलेली बातमी अशी की महाराष्ट्रातील महत्वाच्या ज्या 6 पाणथळ जागा आहेत म्हणजे वेटलँड्स आहेत त्या ठिकाणी बीएनएचएस फार मोठ्या प्रमाणावर आता पक्षी स्थलांतराचा अभ्यास करणार आहे आणि तिथे पक्ष्यांची गणना सुद्धा करणार आहे आणि त्यामध्ये नंदुरबार परमेश्वर पक्षी अभयारण्य जे जागतिक रामसर वारसा स्थळ म्हणून सुद्धा घोषित झालंय, जायकवाडी पक्षी अभयारण्य, हतनूर धरण, विसापूर धरण अहमदनगर जिल्ह्यातलं, गंगापूर धरण आणि उजनी धरण या 6 ठिकाणी आता बीएनएचएस फार मोठ्या प्रमाणावर पक्षी अभ्यास सुरू करणार आहे. मित्रांनो, निश्चितच तुम्ही सुद्धा व्हॉलेंटियर म्हणून आम्हाला बीएनएचएसला मदत कराल अशी मी आशा करतो आणि या ठिकाणी मी थांबतो. विशेष आभार माझी जी कलीग आहे तुझी नाकटी तिचे आभार आणि हा डेमायझिल क्रेन्स आणि याच्यामध्ये मध्यभागी एक कॉमन क्रेन गुजरातमध्ये काढलेला मी हा फोटो आहे आणि मंगोलियावरून आपल्या इथे स्थलांतर करून येतात आणि असे मोठ्या प्रमाणावर आपल्या महाराष्ट्रात सुद्धा काही ठिकाणी 400-500 पक्षी दिसतात. तर इथे मी थांबतो. अनेक जणांची मी छायाचित्र वापरली त्या सर्वांना धन्यवाद आणि या ठिकाणी मी थांबतो. पुन्हा एकदा महाराष्ट्र पक्षी मित्र संघटनेचे संघटना विशेष करून डॉक्टर जयंत वडतकर यांचा मी आभारी आहे. त्यांनी मला हे सादरीकरण करायची संधी दिली त्याबद्दल मी आभारी आहे. थँक्यू.